नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. एमएसएव्हीच्या हॉटेल मालक आमिर खानवर खंजीरने हल्ला. जीव वाचवण्यासाठी पेट्रोल पंपाचे कॅबिन गाठले. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीत वाढ. पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे जनतेकडून मागणी. 2 दिवसापूर्वी हॉटेलमध्ये घडलेल्या भांडणाचा वाद संपल्यानंतर पुन्हा तो फिल्मी स्टाईल पद्धतीने उफाळून आला आहे. एका तरुणाने खंजीर घेऊन हॉटेल चालकाचा पाठलाग केला तर हॉटेल चालकाने जीव वाचवण्याच्या आकांताने चक्क जवळच असलेल्या पेट्रोल पंपाचे कॅबिन गाठले. मात्र हल्लेखोर एवढ्यावरच न थांबता त्या हॉटेल चालकाचा तेथेही पाठलाग करून त्याच्या पाठीवर खंजीरने सपासप वार केल्याने हॉटेल चालक जखमी झाला. ही घटना दिनांक 21 जानेवारी रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान नमस्कार चौक परिसरात असलेल्या माणिक पेट्रोल पंपावर घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरातील नमस्कार चौकात असलेल्या MS 26 हॉटेल चालकाचा आणि युवकाचा 2 दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला. तो वाद तेथेच मिटल्यानंतर शनिवारी सायंकाळी तो युवक पुन्हा हॉटेलमध्ये आला. त्या दोघांचाही वाद चिघळल्यानंतर युवकाने आपल्या जवळील खंजीर बाहेर काढले. जीवाच्या भीतीने हॉटेल चालक भर रस्त्यावर इकडे तिकडे पळू लागला. शेवटी तो जीव वाचवण्यासाठी माणिक पेट्रोल पंपाच्या कॅबिन मध्ये घुसला. तेथे झालेल्या हाणामारीत हॉटेल चालक जखमी झाला. हॉटेल मालक आमिर खानवर सध्या नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे व खुनाच्या घटना घडत आहेत. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कामगिरी चांगली केली आहे, परंतु नमस्कार चौक येथील रात्री उशिरापर्यंत बार व धाबे सुरू असतात, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी धाब्यावर कारवाई करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.